मुद्दामच यावर्षी हा एक उपक्रम नवीन सुरू केला आहे की जेणेकरून आम्हाला इथले जे सीनियर सिटीजन आहेत किंवा इथं जे येऊन विजिटिंग पॅरेंट्स आहेत की ते आम्हाला काहीतरी इनपुट देतील की कसा कार्यक्रम चालला आहे, कसं रिच मराठी चाललं आहे, आम्हाला अजून काय काय अजून इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजेत आमच्या कार्यक्रमांमध्ये, हे त्यांच्या दृष्टिकोनातनं कळेल कारण की ते इंडियामध्ये राहतात, इंडियातले कार्यक्रम अटेंड करतात. सो आता आपण सुरुवात करूया. मला वाटतं प्रथम आपण सगळ्यांची ओळख करून घेऊयात. आई तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करता का ओळख करून घ्याल? नमस्कार, मी डॉक्टर सौ सरिता बबनराव कुंजे नागपूरहून आलेली. तिथे प्राध्यापिका होते. इथे माझा मुलगा अभिजित कुंजे आणि अभिलाष कुंजे यांच्याकडे मी आलेली. आणि जेव्हापासून ग्रेट रिचमंड मराठी मंडळाची स्थापना झाली आणि यांनी गणेशोत्सव करायला सुरुवात केली तेव्हापासनं योगायोगाने मला तो बघायला मिळतो. आणि दिवसेंदिवस या गणेशोत्सवाची जी प्रगती होत आहे तीही मी बघत आहे. या गणेशोत्सवामुळे येथील मराठी लोकांना आपला कलाविष्कार करण्यास मिळतो, तसेच इथली जी मुलं आहेत त्यांना मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठीतील सणवार आणि मराठीतील आपल्या महाराष्ट्रातील जे काही थोर व्यक्ती असतील त्यांच्या सगळ्यांची माहिती त्यांना या निमित्ताने होते. कारण हे लोक कार्यक्रमच तशा प्रकारे बसवतात, त्यात लोकनाट्य असतं, सगळ्याच प्रकारचे कार्यक्रम असतात. आणि त्यामुळं मला या मंडळीचं फार कौतुक वाटतं की ते हे असले चांगले कार्यक्रम या ठिकाणी करतात. आणि आम्ही प्रौढ या ठिकाणी बघायला येतो, आपल्यापर्यंत त्यांना मदत लागतो. श्वेता आणि यशोधन यांच्याकडे आम्ही पहिल्यांदाच पाहुणे म्हणून आलेलो आहोत. आणि आम्हाला इथल्या कार्यक्रमाची तशी फारशी काही माहिती नाही आहे, पण तरी तुम्ही जो काही कार्यक्रम आता करत आहात त्याच्यामध्ये आम्हाला पार्टिसिपेट करून घेत त्याबद्दल आम्ही प्रथम धन्यवाद देते. आणि येथील एवढ्या दूर अमेरिकेसारख्या ठिकाणी परक्या देशात तुम्ही आपल्या हिंदू धर्माची परंपरा कायम ठेवत आहे आणि वाढवत आहे याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आणि आम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्यानंतरच त्याबद्दल आमचं मत देऊ शकतो असं मला वाटतं. नाव आहे रश्मी टेंबे आणि मी आणि माझी तीन मुली आणि चौथा मुलगा आम्ही सगळे 40 वर्षापूर्वी आलो इथे. पहिल्यांदा आम्ही न्यूयॉर्कमध्ये होतो 10-15 वर्ष, मग नंतर फिरत होतो ह्यूस्टन, डॅलस, न्यू ऑर्लिन्स आणि आता माझी मोठी मुलगी इथे आहे तर तिच्याकडे आता मी 10 वर्षे आहे. तर न्यूयॉर्कलासुद्धा गणपती वगैरे साजरा होतो तर तिथेही ते म्हणजे गणपती आला की सगळ्यांना फोन करून सांगतात तुम्ही स्वयंपाक काय करून आणणार काय नाही वगैरे. त्यामुळे मला हा गणपती वगैरे काही नवीन नाही आहे कारण इथे मी आता 10 वर्षे आहे. तर मी मोठ्या प्रेमाने दरवर्षी काय त्यांना स्वयंपाकाला मदत लागेल किंवा काही पदार्थ करून आणायचं असेल तर मला शक्य होईल तेवढा मी करून घेऊन येते. आणि बाकी सगळे ते मेंबर्स वगैरे अगदी आनंदाने येऊन मेंबरशिप काढतात. आणि गणपतीत इतर वेळेला प्रोग्रामला जेवढी लोक जमत नाहीत तेवढी ते 200-250-300 लोक जमतात. मी सुधीर आपटे, मी पुण्याहून आलेलो आहे. गणपती उत्सवात जेआरएमएमच्या मी प्रथमच भाग घेणार आहे. इनफॅक्ट जनरली आम्ही पुणे सोडत नाही गणपतीच्या वेळेला, पण यावेळेला भूषणने सांगितलं बाबा नेहमी तुम्ही पुण्याचा गणपती बघता, या वेळेला जीआरएमएमच्या गणपतीची मजा बघा, आम्ही किती मोठ्या उत्साहात तो साजरा करतोय तो बघा, असं स्पेशल आमंत्रण आम्हाला भूषणनं दिलं. आणि आम्ही खरोखरच उत्सुक आहोत हा गणपती कशी मंडळी साजरा करतायत, कारण आम्ही 2007 जेव्हा आलो होतो तेव्हा जुन्या हिंदू टेम्पलमध्ये एक दिवसाचा गणपती उत्सव होत होता आणि तो देखील अतिशय उत्साहानं सर्व मराठी मंडळी एकत्र येऊन साजरा करत होती. आणि गणपती उत्सव हा भारताचं एक नॅशनल इंटिग्रेशनचं काम आहे.
विशेषतः गणपती हा मराठी माणसांचं एक जवळचं दैवत आहे आणि तो उत्सव मराठी माणसांनी इथे साजरा केलेला आहे आणि हळूहळू नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा या गणपती उत्सवाला येत आहेत ही मोठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. 10 दिवस तुम्ही साजरा करताय, वेगवेगळे कार्यक्रम करताय, रिअली वी आर थ्रिल्ड टू एन्जॉय दॅट. माझी एक अशी सूचना होती की गणपती उत्सव झाल्यावर तुम्ही परत आमची मुलाखत घ्या आणि मग ॲक्च्युअल इम्प्रेशन आम्ही त्या वेळेला देऊ शकू. दुसरी एक अशी होती की लोकांना गणपती उत्सव कसा असावा याबद्दल तुम्ही जर ओपिनियन घेतलं तुमच्याच मंडळात त्या लोकांचं तर आणखीन चांगल्या चांगल्या सूचना तुम्हाला येतील. त्याचा तुम्ही त्या सूचनांचा विचार तुमच्या मीटिंगमध्ये करू शकाल आणि गणपतीत आणखीन चैतन्य आणि विविधता येऊ शकाल. नमस्कार, मी मोरेश्वर चक्रदेव, कल्याण राहतो. माझी मुलगी श्वेता चक्रदेव आणि जावई यशोधन डोंगरे यांनी आमंत्रण दिलं की तुम्ही या इकडे अमेरिकेत आमचा गणपती उत्सव बघा. म्हणून मी कल्याण सोडून कल्याणला आमचा उत्सव चांगला जोरदार असतो आणि पुण्यानंतर कल्याणचा गणपती उत्सव हा फेमस आहे. तो सोडून मी आता मुद्दाम मी रेस्टॉरंटमध्ये बघायला आलो आहे मराठी मंडळाचा गणपती उत्सव. तर आता मी बघणारच आहे कसा होतो आहे काय आहे ते आणि त्याप्रमाणेच मी नंतर माझं ओपिनियन देईल की काय. पण माझ्या मते की चांगला झोत असावा एकंदर मी जे ऐकलं यांच्या मंडळीकडनं आणि तो चांगलाच असावा. मी भवन, नमस्कार, मी भवन पुंजे, अभिजित माझा मुलगा, अभिलाषा माझी चूल इथे आहे. मी 5 वर्षापासून JRMNचा गणपती बघतो आहे. मला येथे 7 वर्ष जवळपास 7 वेळा माझी 7 ट्रिप झालेली आहे अमेरिकेला. तेव्हापासून मी इथला गणपती बघतो आहे, व्यवस्थित जोपासना केलेली आहे आणि जे सण आम्ही इंडियात पाळतो ते सण तुम्ही इथं जोपासता हेच खरं त्यातलं एक वैशिष्ट्य आहे. इथे बरेच लहान की इथे शाळा चालते, मराठी लोक मराठी शाळा चालते आणि मराठीचे वर्ग घेतले जातात. ह्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं तुम्ही त्यांना मनाचा श्लोक किंवा अशा काही स्पर्धा घेतल्यात आणि लहान मुलांना त्यात पार्टिसिपेट करायला लावलं तर आपल्याला एक चांगलं वळण आणि उच्चार मराठी या दृष्टीनं फायदा होईल. मनाचे श्लोकाच्या स्पर्धा किंवा सूर्यनमस्काराच्या स्पर्धा ह्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं घेत आहेत. खूपच चांगलं सजेशन आहे. आत्तापर्यंत आमच्या ते झालं नव्हतं की अशा आम्ही जे कल्चरलचे प्रोग्रामच्या एंट्रीज आमच्याकडे येतात त्याच्यात एक रिच मराठी शाळेची एंट्री असते, त्याच्यात ते श्लोक म्हणतात. पण जेव्हा तुम्ही स्पर्धा वगैरे घ्याल तेव्हा अजून मुलं पार्टिसिपेट करतील नक्कीच. आम्ही याचा विचार करू आता आमच्या मीटिंगमध्ये. फारच चांगली कल्पना आहे. अर्थात स्पर्धा वगैरे आयोजित करायच्या म्हणजे बक्षिसं आली, बक्षिसं आली म्हणजे अमाऊंट आली, म्हणजे पुन्हा पैशाचा प्रश्न आला. तेव्हा जेवढे जास्तीत जास्त लोक ह्याच्यामध्ये सहभागी होतील, जे डोनेशन देऊन यांना सहकार्य करतील, प्रोत्साहन देतील, तर नवीन नवीन कार्यक्रम आखणं सोपं जाईल तुम्हाला असं मला वाटतं. आणि तरी तुम्ही 10 दिवसाचा गणपती करता आहात ही केवढी तरी मोठी गोष्ट आहे. कारण आम्हाला 5 दिवस करेपर्यंत पुरेवाट होते पण हा 10 दिवस पाहुणा सांभाळणं तितकी सोपी गोष्ट नाही. दिवसभर काम करून संध्याकाळी इतक्या उत्साहानं तुम्ही आरती वगैरे करत असता की खरोखर आमची मनं भरून येतात की जे इंडियन भक्त आम्ही हे बघू शकतो असं वाटलं नव्हतं. आणि मराठी शाळा राबवणं या इकडे जी राहिलेली मंडळी आहेत त्यांना मराठी शिकायची इच्छा असते आणि आमच्यासारखे पेरेंट्स आले की ती मुलं इंग्लिशमध्ये बोलतात आणि इंग्लिश आम्हाला समजत नाही असं त्याचा अर्थ नव्हे. पण अमेरिकन ॲक्सेंट इतके वेगळे असतात की ती काय बोलतात ते आम्हाला कळत नाही. पण मराठी शाळेनं ही आमची जी अडचण आहे ती सोडवली. त्यामुळे त्याबद्दलच्या रिचमंड मराठी मंडळाचे मला आभार मानावे तितके. आणि त्याला कारण माझे मिस्टर आहेत ते मागे लागले होते सगळ्यांच्या. ते मराठी शाळा सुरू झालीच पाहिजे आणि पहिल्यांदा तेच शिकवत होते आजोबांनी. त्यांना भरण असं झाल्यावर मग इतर लोक म्हणजे भारतीने घेतलं. हे पण तो चांगला उपक्रम तुम्ही केलाय. ते JRMNच्या अंडर ती शाळा आणली. एक्झॅक्टली, इट्स अ बेटर आयडिया. आणि बरेचदा होतं काय की ही जी मुलं आहेत की आपण मराठी त्यांना शिकवलेलं घरी किंवा आपण श्लोक किंवा इतर काही शिकायचं म्हटलं तर तेवढे शिकायला उत्सुक नसतात कारण त्यांना इंग्लिशची सवय असते. आणि मग ती शाळेत येतात तिथे मात्र त्यांना ज्या कविता श्लोक आवड निर्माण आवड निर्माण होते.
आणि मग मी बघितलेलं आहे की हे कार्यक्रम जे बसवतात गणपतीला आणि नंतर ते मग फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये सुद्धा करतात आणि तिथे इतर प्रांतांचे पण सगळे असतात आणि त्यात आपल्या मुलांचं वर्जिनियाचे राजधानी तिथे आम्ही आलेलो आहोत आणि माझा मुलगा भूषण आपटे आणि सून बकुल आपटे सध्या आता प्रेसिडेंट डायरेक्टमेंट मराठी मंडळाची तर त्यानिमित्ताने म्हणा किंवा गणपती उत्सव जवळ आलेला आहे त्यानिमित्ताने म्हणा आम्हाला आमचे विचार मांडायची संधी या मंडळांनी दिली म्हणून खरंच खूप बरं वाटतं आहे. असं वाटत असतं की परदेशात गेला कुठेतरी आपण पण आपले विचार मांडावेत पण ती संधी मिळत नसते. ती संधी देण्याचं काम मोठं काम हे रिचमंड मराठी मंडळ करतं आहे. त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद खूपच आनंद होतो आहे. आम्ही येतो घरात बसतो शनिवार रविवारी ही मुलं आम्हाला सगळीकडे फिरवतात पण असं सोसायटीमध्ये जाऊन काही बोलणं हे परदेशात खरंच शक्य होत नाही आणि म्हणून हे ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ हे स्थापन होऊन ते जे उत्सव साजरे करत आहेत त्या उत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा ते उत्सव कसे साजरे करतात त्याचा आनंद लुटण्यासाठी ते एक आमच्यासाठी आकर्षण बन राहिलेलं आहे. म्हणून मी मंगला आपटे माझं नाव मंगला आपटे.